Social worker Rajesh Dabhulkar came heavily on MLA Lobo Station for shortage of water in Saligao and Kalingan. He alleged that major project are coming in Saligao and he is a partner. Angud constituency and Saligao constituency आज आम्ही आढावा घेऊपा गेले. Water shortage in Kalangut, part of Saligao constituency is in a सारख्या एव्हरी डे बेसिस वॉटर शॉर्टेज आहे. आणि ज्या हिस्पान हॉटेल्स गेस्ट हाऊसेस रिझॉर्ट्स आणि फ्लॅटां वाढवत आहात कन्स्ट्रक्शन लायसना पंचायत दिता बिकॉज टाऊन प्लॅनिंग गिव्ह्स परमिशन. नमस्कार, हांव राजेश वैकुंठ दाबोळकर. आयज मायकलान एक मिटींग घेतली WRD डिपार्टमेंटा कडेन. कारण कितें आसलें, कालांगुटान आणि सालिगावान शॉर्टेज ऑफ उदक आणि जो नवीन पे प्लांट येतात त्या प्लांटाचे खंय पर्यंत काम पावला त्या वेळार थंय थोडे पंचायती मेंबर थंय आसले त्याच्या बरोबर. त्याच्या नंतर तो मिडिया कडेन उलयताना कितें सांगले, सालिगावान वेऱ्या नेरूल पिलेन आणि तशें कळंगूट मतदारसंघात मोठ्या प्रमाणात खंय उदकाचे शॉर्टेज सुरू झाले आसा. आणि तेणी कारण कितें दिलां खबर आसा तुमकां, मोठ्या प्रमाणात खंय बिल्डिंग्यो हॉटेल्स कन्स्ट्रक्शन येवपाक लागला ताका लागून खंय टंचाई आमकां लागलेली आसा. दुसरें म्हणटा तो कितें, एका कारण खंय TCP डिपार्टमेंट परमिशनां दीत आसा खंय आनी ताका लागून ते पंचायती दीत आसा. मायकल बाब, एक तुका सांगता, तुमी मरे सगळे ब्रोकर जाल्ले आसा. आयज NGPD चो चेअरमॅन कोण आसलो, तेन्ना फायली कोण पास करतालो प्रोजेक्टाच्यो, एप्रुवला कोण दितालो, ते एक वर्स तुमी कितें केलें. आयज तूं तिसरो टर्म भोगता कळंगूट आमदार म्हणून, तुका आतां साळगांवची जी हे लागलेली आसा पळय आपुलकी लागलेली ती कित्याक लागून, पयली क्लियर कर साळगांव मतदारसंघांत कितक्या प्रोजेक्टांक तूं पार्टनर आहा ते, कितक्या प्रोजेक्टांक तुजे इनवेस्टमेंट आसा ते, कितके इनलिगल प्रोजेक्टांक तुजो इनडायरेक्टली सपोर्ट आहा तो. लोकांक मुर्खान काडपाचो प्रयत्न करूं नाका. आमी जे उदकाचे हाल काडटा कितकी तरी वर्सां जाली आनी तूं सांगता डिपार्टमेंट परमिशनां दिता म्हणून पंचायत दिता आनी ताका लागून प्रोजेक्ट येतालो. आरे सरकार कोणाचो आहा रे, तूं विरोधी पक्षान विरोधी पक्षान ना, तूं सत्ताधारी पक्षान आसा मरे. तुका आयज जागो जालो काय झेमेचे सोंग घालपाचे प्रयत्न करता रे लोकांक जागे करपाचो. मायकल एक सांगता, हे सगळे पळय मॅस जाला न्हू कालांगूट आनी आमच्या साळगांव करपाचो प्रयत्न न्हू, एका तुजोय हातभार आसा बाबा. तुजे पळय थोडे वेरे पळय लेंबडे पळय आमचे पंचायत मेंबर आसा त्यांचो तर डायरेक्ट इनवॉल्वमेंट आसा. ते सारखे मरे प्रोफेशनल ब्रोकर दलाल म्हणटा तांकां हांव, त्यांचो जाल्यार सांगूच नाका, तांकां देणे घेणे कांय ना, ते फक्त कशे गांव काबार करपाचे तांणी टेंडर घेतलेलो आसा. आनी मायकला हें खबर ना तर, आतां इनवेस्टमेंट प्रमोशन बोर्डान जवळ फायव्ह स्टार हॉटेलाक परमिशन दिला मरे. तुका तर इतकें दिसता न्हू जाल्यार तुज्या पिलेन नेहरू वेरे पळय पंचायत तांकां सांग मरे ऑब्जेक्शन घाल म्हणून, कितें येण्या प्रमाणांत तेच्या पेक्षा जबरदस्त आनी पाणी टंचाई जावपाची आसा, शॉर्टेज ऑफ इलेक्ट्रिसिटी जातोवपाची आसा, आमकां रोड कमी पडटले, गार्बेजचो प्रश्न उपस जावपाचो आसा. ते रेज मागूच पंचायतीक मातशें त्या लेंबड्यांक सांग आनी तुज्या आमदाराकूय सांग कितें म्हणून ऑब्जेक्शन घाल म्हणून. गव्हर्मेंटान टायम दिल्लो आसा पंचायतींनी ऑब्जेक्शन घालचें म्हणून हे प्रोजेक्ट तुमकां जावो काय नाका ताका. आतां म्हाका पळोवंक जाय आमची रेज मागूच पंचायत कितकी सिरियस आसा ती लोकांच्या बद्दल. कित्याक गेले कितके तरी वर्सां आमी उदकाची टंचाई सोंसता ताका लागून पंचायत म्हाका कितकी सिरियस आसा ती पळोवंक जाय. आनी ह्या प्रोजेक्टाक ऑब्जेक्शन घालतली काय सेटिंगां करून घरा न्हिदतले ते, कित्याक हरशी म्हणून आमच्या पंचायतीचे थोडे मेंबर आहात ते दलालूच रे, ते दलालगिरी करून पोटा भरता आपल्या फॅमिलीक पोसता. परत एकदा मायकल सांगता, मायकल ही पळय सगळी एका न्हू 25% तुजो इनडायरेक्टली हितून भाग आसा हे कन्स्ट्रक्शन आनी मेगा प्रोजेक्ट घेवपाक. तुवें दाखोवना की आपूण बरो आनी दुसऱ्यांनी केला, हितून 25% तुजो भाग आहा हे तूं लक्षांत धर, लोकांक मुर्खान काडपाचो प्रयत्न करूं नाका, लोक तुमकां आतां उगी रावपाचे ना हे तूं एक शेवटचे लक्षांत धर.